अच्छा क्लास में पढ़ रहा हो, व्यवहार या पूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार म्हणजे मल्टीप्लिकेशन एंड डिविजन ऑफ फ्रैक्शन। पहा 2/3 × 4/5 यांचा काय करायचा, मल्टीप्लिकेशन करायचा आहे। फ्रैक्शनच्या मल्टीप्लिकेशन मध्ये अंश अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदा छेदाचा गुणाकार छेदस्थान लिहिला जातो। पहा 2 × 4/3 × 5 2 × 4 = 8 आणि 50 8/50 ने आंसर आलाय। पण याच्यामध्ये पुढे भाग असेल पुन्हा रिड्यूस फॉर्म होत असेल तर रिड्यूस फॉर्म पुन्हा करायचा, किंवा मिक्स्ड फ्रॅक्शन असेल तर मिक्स्ड फ्रॅक्शन करायचा। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण रिड्यूस फॉर्म कसा करायचा पाहिला, मिक्स्ड फ्रॅक्शन कसा करायचा ते पण पाहिलेलं आहे। पुढचं एक्झाम्पल घेऊया 15/18 × 3/20। हा सगळ्यात पहिला काय करत आपण, हे मोठे मोठे नंबर आहेत हे कुठल्या तरी कोणीतरी कोणत्या टेबलमध्ये आहे का पाहायचं। पहा 3 टेबलमध्ये 18 येतोय, 3 × 1 = 3, 3 × 6 = 18 पुन्हा हे 5 टेबलमध्ये आहे, 5 × 3 = 5, 4 = अजून पाहायचंय डिव्हिजन होतंय का, इथे होते 3 × 1 = 3, 3 × 2 = 6। आता पहा न्यूमरेटरमध्ये कोण उरला, इथे 1 इथे 1, 1 × 1 = 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये 4 आणि 8 उरलाय, 2 × 4 = 8 हे आपला आन्सर आहे। दुसरी मेथड, बरेच मुलं इथे कट करायला घाबरतात, 15 × 18/18 × 3/20 मुलं काय करतात पहा, 15 × 3 = 45 आणि यांचा मल्टिप्लिकेशन येतोय 360 एवढं करतात आणि याच्यानंतर डिवाइड करतात। डिवाइड केलं तर 9 ने करूयात, 9 × 5 = आणि इथे येणार आहे 40 पुन्हा 5 × 1 = 5, 1/8 आन्सर येत आहे। पण आधीच पसारा वाढवायचा आणि नंतर आवरायचा, त्यापेक्षा जागेवर जर पसारा आवरला तर काम सोपं पडतं आपल्याला, ही मेथड वापर मोस्टली। पहा क्वेश्चन आहे 80/27 × 81/40। पहा याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, 40 आणि 80 एक मिनिट टेबलमध्ये दिसतात, 27 टेबलमध्ये 81 दिसतोय, किंवा 0 कट केला हे तरी चालेल, किंवा 41 × 40, 42 = 80 असं केलं तरी चालेल, 0 कट करून 4 × 1 = 4, 4 × 2 = 8। तर पहा टेबल लर्न आहेत असं समजूयात आपण, 27 × 27, 27 × 3 = 81 जर टेबल लर्न नसतील तर आधी 9 ने डिवाइड करा पुन्हा 3 ने करा तरीही चालेल। आता काय करायचंय, न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन 2 × 3 = 6 आणि इथे कोण उरला आहे, 1, आन्सर इज 6। पुढचं पाय मोर दॅन 2 आहे, पायचा क्रॉस मल्टिप्लाय कुठे होते का, 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 5 × 3 = 6, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 इथे कोण उरलाय, 2 × 3 × 1 = 2, 3 × 6 × 1 = 6 आणि इथे उरला आहे 2। पहा इथे पुन्हा 2 कट होत होता पहा बरं का, लक्षात नाही आलं, आपण इथे केलं तरी चालेल, 2 × 1 = 2, 2 × 3 = 6। आता आपण डिव्हिजन कडे वळणार आहोत, फ्रॅक्शनचे डिव्हिजन कसे करत पाहणार, पण त्याच्या पहिले रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त ही कन्सेप्ट क्लिअर व्हायला हवी। पहा 3/4 जर असेल याचा रेसिप्रोकल म्हणजे काय असतो, पहा 3/4 इथे राहायचं, रेसिप्रोकल ऑफ 3/4 = 4/3 म्हणजे काय केलं, इथे जो न्यूमरेटर आहे तो वरती घ्यायचा, डिनॉमिनेटर खाली घ्यायचा, म्हणजे मराठीत सांगायचं तर खाली डोकं वरपाय करायचंय, ओके 3/4 जर रेसिप्रोकल आपण फक्त 3 सांगितला तर गडबड करायची नाही, 3 अपूर्णांक मध्ये 3 डिनॉमिनेटरला कायम 1 असतो, कुठलाही जर आपण 6 असेल 5 असेल 4 असेल कुठलाही डिनॉमिनेटरला कोण असतो, 1 असतो, मग याचा रेसिप्रोकल काय येणार आहे, रेसिप्रोकल ऑफ 3 = 1/3, ओके। पुढचा क्वेश्चन 25/48 / 5/16 इथे काय आहे, फ्रॅक्शनचं डिव्हिजन करायचंय अपूर्णांकांचा भागाकार। पहा आत्ताच आपण रेसिप्रोकल शिकलोय, तर डिव्हिजन करताना काय करायचं असतं, पहिला अपूर्णांक आहे तसाच लिहून घ्यायचा, डिव्हाइडच्या ऐवजी मल्टिप्लायचं चिन्ह टाकायचं आणि हा जो असतो सेकंड अपूर्णांक त्याचा काय करायचा असतो, ज्यांनी भागायचं असतं त्याचं खाली डोकं वर पाय, म्हणजे याचं काय करायचं आपल्याला,
गुणाकार व्यस्त म्हणजे रेसिप्रोकल लिहून घ्यायचा. झालं मग आता मल्टिप्लाय तर आपण शिकलो आहोत. मल्टिप्लायच्या नियमानुसार मल्टिप्लाय करून घ्यायचा. 5 1 5 5 5 25 16 1 16 16 3 48 पुढचं एक्झाम्पल 105/52 / 135/26 पहा इथे भागिले आहे. पहिला अपूर्णांक आहे तसाच लिहून घ्यायचा. भागाकाराच्या ऐवजी गुणाकार चिन्ह द्यायचं. 105/26 चा काय करायचं आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचं आहे म्हणजे गुणाकार व्यस्त. आता पहा कोणी कोणाच्या पाड्यामध्ये आहेत का. 26 1 26 26 2 52 म्हणजे 26 1 26 26 2 52 हे 15 टेबलमध्ये दिसतात. 15 17 105 15 7 105 15 9 135 ओके. आता इथे 1 आणि इथे 7 आहे. 7 × 1 7 2 आणि 9 18 2 9 18 आन्सर इज 7/18 नेक्स्ट एक्झाम्पल ब्रॅकेटमध्ये पहा 27/14 / 3/7 × 8/81 पहा आपला बॉडमस किंवा कंचे भागू भेव काय करत असतं. ब्रॅकेट आला तर आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करत असतो. ब्रॅकेट सॉल्व्ह करू पण डिव्हिजनच्या मेथडनुसार डिव्हिजनच्या नियमानुसार काय असतं. डिव्हिजनचं साईन काढून तिथे मल्टिप्लाय टाकायचं आणि याचा रेसिप्रोकल घ्यायचा. 7/3 × 8/81 पहा ब्रॅकेट चा आन्सर काय येणार आहे. 7 1 7 7 2 3 1 3 3 9 27 9 × 1 आता आन्सर काय आला. 9/2 मल्टिप्लाय बाय 8/81 पहा 2 1 2 2 4 8 9 1 9 9 9 81 इथे 1 इथे 4 राहिलाय. 4 × 1 4 9 × 1 9 आन्सर काय नाही आपलं 4/9 पुढचं एक्झाम्पल पहा. या एक्झाम्पलमध्ये 3 ऑपरेशन वापरले आहेत. मोर दॅन 1 ऑपरेशन आले तर आपल्याला बॉडमसचा नियम वापरायचा असतो म्हणजेच कंचे भागू भेय. पहा इथे काय करायचं पहिला मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन पहिल्यांदा करून घ्यायचे नंतर सबट्रॅक्शन करायचं. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये पण जो आधी आला तो आधी करायचा असतो. मल्टिप्लाय करून घेऊयात. 7 1 7 7 5 35 12 टेबलमध्ये 12 9 108 आणि 12 12 144 12 स्क्वेअर असतो. मग इथे कोण उरलाय. 9 1 9 आणि 12 5 60 मायनस साईन आहे तसे देऊन घेऊयात आणि यांचा डिव्हिजन करूयात. डिव्हिजनचा नियम काय असतो. डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लाय साईन टाकायची आणि याचा रेसिप्रोकल करायचा. पहा यांच्यामध्ये पुन्हा कट होत आहे. 4 1 4 4 12 48 15 1 15 15 5 75 = 9/60 असं असे लिहून घेऊया. मायनस इथे 1 1 आहे 1 5 × 12 60 डिनॉमिनेटर सेम आले आहे तो असंच लिहून घेऊया. 9 - 1 8 आन्सर काय येतं 8/60 पण पहा दोघांनाही 4 टेबलने डिवाइड होते. 4 2 15 6 60 म्हणजे 15 4 आन्सर काय येते आपलं 2/15 नेक्स्ट क्वेश्चन मल्टिप्लाय 3/5 बाय इट्स ओन रेसिप्रोकल. पहा फ्रॅक्शन दिला आहे त्यांनी 3/5 त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने त्याच्याच रेसिप्रोकली मी त्याच्याच गुणाकार व्यस्ताने. गुणाकार व्यस्त काय असतो खाली डोकं वर पाहिजे. 3/5 चं होणार आहे 5/3 3 3 गेट कॅन्सल 5 5 गेट कॅन्सल आन्सर इज 1 आणि ज्यावेळेस त्या एखाद्या फ्रॅक्शनला त्याच्याच रेसिप्रोकली मल्टिप्लाय करतो त्याच आन्सर किती असतं 1 असतं. कधी पण 1 असतं एनी टाइम.